जय ज्योति जय क्रांति। मी अशोक दौलतराव गोरे, सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त, सर्व समाज बांधवांना आणि सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 194 जयंती प्रीत्यर्थ सगळ्यांना शुभेच्छा देत आहे। सर्वांना माझा नमस्कार। मित्रांनो, कोरोनाचं संकट डोक्यावर असताना आपण एकमेकास भेटू शकत नाही, कारण कोरोनाचे कडक नियम लक्षात घेता 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र यायचं नाही, त्यामुळे आपण आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महान थोर पुरुष, आपले दैवत, आपले गुरु, आपले पिता महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत। महात्मा ज्योतिबा फुलेंचा इतिहास सर्वांना माहिती आहे, परंतु काही गोष्टी या इतिहासात नमूद केल्या गेलेल्या नाहीत, त्या मला आपणास आवर्जून सांगावेशा वाटतात। त्याचं कारण असं आहे की मला महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कवितेतील काही ओळी आपणास नमूद करावेशा वाटतं। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका विद्येने केले। त्याचं कारण असं आहे की आपलं शिक्षणाचं महत्त्व आपण वाढवणं अत्यंत आवश्यक आहे। त्या काळात महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगून गेले की बाबाले शिक्षण घ्या। त्यांनी मुलांची पहिली मराठी शाळा सुरू केली, एवढंच नाही तर मुलींसाठीही त्यांच्या पत्नी माता सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून मुलींची शाळा सुरू केली। हे त्या काळात एक महान व्यक्ती करू शकतो, तर या काळात आपण खचून जाण्याचं काही कारण नाही। ही व्यक्ती एक साधारण 7वा इंग्रजी शिक्षण घेतलेली, परंतु बुद्धिमत्तेने महान होती। ते नुसतेच व्यापारी नव्हते, पण एक उत्कृष्ट शिल्पकार होते। शिवाय ते उत्कृष्ट बांधकाम व्यावसायिक होते। त्यांनी मुंबईला छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसची बांधणी केली। त्या जुन्या इमारतीवरील शिल्पाकृती आपण बघितली तर ती त्यांचीच देणगी आहे। शिवाय मुंबई महानगरपालिका, टाइम्स ऑफ इंडियाची बिल्डिंग, जे स्कूल ऑफ आर्ट, महात्मा फुले मंडई, चर्चगेटचं जुनं रेल्वे स्टेशन हे सुद्धा त्यांनीच बांधून काढलं आणि त्यावर त्यांचा शिक्कामोर्तबही झालेला आहे। याबाबतचा रेल्वेच्या बाबतीचा लेख जनरल मॅनेजर छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या ऑफिसमध्ये आपणास बघावयास मिळेल। शिवाय त्यांनी पुण्याला खडकवासला धरण, राजाराम पूल, आणखी दोन तीन लोखंडी पुलं त्या काळात बांधले होते। त्यामुळे ही व्यक्ती काही साधी सुधी नव्हती, एक महान हुशार बुद्धिमान अशी व्यक्ती होऊन गेली। या व्यक्तींनी कधी जातीभेद केला नाही, कारण ते थोर पुरुषांच्या विचाराचं नेहमी स्वागत करीत आले। उदाहरणार्थ
ಲೋಕಮಾನ್ಯ ಬಾಲಗಂಗಾಧರ ಟಿಳಕ್, ಗೋಪಾಲ ಗಣೇಶ್ ಅಗರ್ಕರ್, ವಿನಾಯಕ್ ದಾಮೋದರ್ ಸಾವರ್ಕರ್, ನಾಮದಾರ್ ಗೋಖಲೆ ಸಾರಖ್ಯಾ ಪ್ರಭೂತಿ ಭಾರತೀಯಾಚ್ಯಾ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಲಢ್ಯಾಮಧ್ಯೆ ದೋನ್ ತೀನ್ ವೇಳ ಅಟಕ್ ಝಾಲೆ ಹೋತೆ. ಇಂಗ್ರಜ ಸರ್ಕಾರನಿ ತನ್ನ ಅಟಕ್ ಕೆಲೆಲಿ ಹೋತಿ. ಪರಂತು ತನ್ನ ಜಮೀನವರ್ ಸೋಡೂನ್ ಅಣ್ಣಾರೆ ಮಹಾತ್ಮ ಜ್ಯೋತಿಬಾ ಫುಲೆ ಈ ಏಕಮೇ ವ್ಯಕ್ತಿ ಆಜ್ ಚಾ ಇತಿಹಾಸದ ಅಜರಾಮರ್ ಝಾಲೆಲಿ ಆಹೆ. ಮಿತ್ರಾನ್ನು ತನ್ನಿ ಕಧಿ ಜಾತಿಭೇದ ಕೇಳ ನಾಹಿ. ತನ್ನಿ ಬಹುಜನಾನ್ಸಾಟಿ ಮಹಾನ್ ಕಾರ್ಯ ಕೇಳೆಲ ಆಹೆ. ತನ್ನಿ ಇಚ್ಛಾ ಬಹುಜನ ಸಮಾಜಾತಿಲ್ ಮುಲಾ ಮುಲಿನಿ ಭರ್ಪೂರ್ ಶಿಕಾವ. ತೆವ್ಹಾ ಮೀ ತನ್ನ ತುಮಾಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಅನಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ ನಾ ಅಸಾ ಸಲ್ಲಾ ದೇಲ್ ಕಿ ಭರ್ಪೂರ್ ಶಿಕಾ. ತುಮಾಲಾ ಕಾಯಿ ಅಡಚಣ ಆಲ್ಯಾಸ್ ಸಮಾಜ ಸಮೋರ್ ತುಮಚ್ಯಾ ಅಡಚಣಿ ಮಾಂಡಾ. ಸಮಾಜ ತುಮಾಲಾ ಏಕ ಪಾಯಾವರ್ ಮದತ್ ಕರಾಯಲ ತಯಾರ ಅಸೇಲ್ ಯಾತ್ ಕಾಯಿ ಶಂಕಾ ನಾಹಿ. ಮೀ ಆಜ್ ಮೋಟ್ಯಾ ಕಠಿಣ ಪರಿಸ್ಥಿತಿತೂನ್ ಪೊಲೀಸ್ ಖಾತ್ಯಾಮಧ್ಯೆ ಪ್ರವೇಶ ಕೇಲಾ ಆಣಿ 37 ವರ್ಷಾಚಿ ಪ್ರದೀರ್ಘ ಸೇವಾ ಮೀ ಚಾಂಗಲ್ಯಾ ಉತ್ಕೃಷ್ಟ ರೀತಿನೆ ಪಾರ ಪಡಲಿ. ಮಲಾ ತ್ಯಾಚೆ ಪರತ್ಫೇಡೆಯ ಭಾರತ ಸರ್ಕಾರನಿ 2 ವೇಳಾ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಪುರಸ್ಕಾರನಿ ದೇವೂನ್ ಕೇಲೆಲಿ ಆಹೆ. ತ್ಯಾಮುಳೆ ಮೀ ಗುಣವತ್ತೆಲಾ ಪ್ರಾಧಾನ್ಯ ದೇಣಾರ ಮಾಣೂಸ್ ಅಸೂನ್ ಗುಣವತ್ತೆಚಾ ವಿಕಾಸ್ ವ್ಹಾವಾ ಅಶೀ ಮಾಜೀ ದೃಢ ಇಚ್ಛಾ ಆಹೆ. ತೆವ್ಹಾ ಸರ್ವ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಆಣಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ ನಾ ಮಾಜೀ ಕಳಕಳಿಚ ಆಹ್ವಾನ ಆಹೆ. ಭರ್ಪೂರ್ ಶಿಕಾ. ಕಾಯಿ ಅಡಚಣ ಆಲ್ಯಾ ಸಮಾಜಾಪರ್ಯಂತ ಇತ್ಯಾ ತುಮಚ್ಯಾ ಅಡಚಣಿ ಮಾಂಡವಾ. ಕೋಣಿನೆ ಕೋಣಿತರಿ ಕರ್ಣಾಚಾ ಅವತಾರ ಪ್ರಗಟ ಹೋಯಿಲ್ ಆಣಿ ತುಮ್ಹಾಲಾ ಮದತ್ ಕೆಲ್ಯಾಶಿವಾಯ ರಹಣಾರ ನಾಹಿ. ಯಾಚ ಉದಾಹರಣ ಮೀ ತುಮ್ಹಾಲಾ ಮಾಝ್ಯಾ ಭಾಚಿಚ ದೇವು ಇಚ್ಛಿತೋ. ಮಾಜಿ ಭಾಚಿಚೆ ವಡೀಲ್ ಶ್ರೀ ರಾಜೇಂದ್ರ ದತ್ತಾತ್ರೇಯ ಬುಳೆ ಶಿಕ್ಷಕ ಮನೆ ಈಗ ಪ್ರೈವೇಟ್ ಶಾಲೆ ನೌಕರಿಯಲ್ಲ ಲಾಗಲಿ. ತನ್ನೀ ಕನಿಷ್ಠ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯಚ ಪ್ರಾಚಾರ್ಯ ಮನು ಹಲ್ಲಿಚ ತೆ ಸೇವಾನಿವೃತ್ತ ಝಾಲೆ. ಹಾಲ ಜೇಮ್ತೇಮ್ ಪರಿಸ್ಥಿತಿ ತ್ಯಾಂಚ್ಯಾ ಘರ್ಚಿ. ಪರಂತು ತ್ಯಾಂಚಿ ಮುಲ್ಗಿ ಗುಂಜನ್ ಹೀ ಪಹಿಲೆಪಾಸೂನ್ ಫಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ಮಧ್ಯೆ ಪಾಸ್ ಝಾಲಿ. ಕಾಲೇಜ್ ಮಧ್ಯೆ ತಿನಿ ಕೊಯಿಮತ್ತೂರ್ಲಾ ವಿಮಾನಚ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಶಿಕಾಯಲ. BE ಇನ್ ಏರೋನಾಟಿಕಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ಲಾ ಪ್ರವೇಶ ಘೆತ್ಲ ಆಣಿ ತಿಥೆ PE ಏರೋನಾಟಿಕಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ತ್ಯಾ ಕಾಲೇಜ್ ಮಧ್ಯೆ ನವೇ ತರ ಅಣ್ಣಾ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಮಧ್ಯೆ ಫಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ಫಸ್ಟ್ ಮಧ್ಯೆ ಉತ್ತೀರ್ಣ ಝಾಲೆ. ತಿಚಿ ಮಹತ್ವಾಕಾಂಕ್ಷಾ ಹೋತಿ ಕಿ ತಿನಿ ಅಂತರಾಳಾಂಚ ಮಧ್ಯೆ ಮಾಸ್ಟರ್ ಚಿ ಡಿಗ್ರಿ ಘ್ಯಾವಿ ಮನೋನ್ ತಿನಿ ಅತ್ವಗಾಟ್ ಪ್ರಯತ್ನ ಕೇಲೆ. ತಿಲಾ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಚಾರಿಟಿ ಕಮಿಷನರ್ ತತ್ಕಾಲೀನ್ ಶ್ರೀ ಶಿವಕುಮಾರ್ ಡಿಗೆ ಜೆ ಆತ ಹೈಕೋರ್ಟಾಚೆ ಜಸ್ಟಿಸ್ ಆಹೆ. ತನ್ನೀ ತಿಲಾ ಧರ್ಮದಾಯ ಸಂಸ್ಥಾಂಚ್ಯಾ ಮಾರ್ಫತ್ ಮದತ್ ಕೇಲಿ ಆಣಿ ತೀ ತಿಲಾ MS ಇನ್ ಏರೋಸ್ಪೇಸ್ ವಾರ್ಸಾ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಪೋಲಂಡ್ ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಲ. ತಿಥೆಯೇ ತಿನಿ MS ಏರೋಸ್ಪೇಸ್ ಚಿ ಪದವಿ ಹೀ ಫಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ಫಸ್ಟ್ ಮಧ್ಯೆ ಉತ್ತೀರ್ಣ ಹೋದ ಮೇಳವಲಿ ಆಣಿ ಆತ ತಿಚ ಲಕ್ಷ ನಾಸಾಮಧ್ಯೆ ಪ್ರವೇಶ ಕರೂನ್ ಅಂತರಾಳ ಜಾಣ್ಯಾಚ ಆಹೆ. ಜರ್ ಏಕ ಜೇಮ್ತೇಮ್ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅಸಲೇಲ ಕುಟುಂಬಾತ್ಲಿ ಮುಲ್ಗಿ ಎವಡ ಧಾಡಸ್ ದಾಖವು ಶಕ್ತೆ ತರ್ ತುಂಬಿ ಕಾ ದಾಖವು ನಯ. ತೆವ್ಹಾ ಮಾಝ ಕಳಕಳಿಚ ಆಹ್ವಾನ ಆಹೆ ಸರ್ವ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಆಣಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಂನಾ ಹೀ ತುಂಬಿ ಭರ್ಪೂರ್ ಶಿಕಾ. ಶಿಕ್ಷಣಾಚ ಮಹತ್ವ ಅತಿಶಯ ಆಹೆ ಹೆ ಮಹಾತ್ಮ ಜ್ಯೋತಿಬಾ ಫುಲೆನಿ ತ್ಯಾಚ ಕಾಳಾತ್ ಸಾಂಗೂನ್ ಗೆಲೆಲೆ ಹೋತೆ. ತೆವ್ಹಾ ತುಂಬಿ ಕುಠಲಿಹಿ ಕುಚರಾಯಿ ಕರೂ ನಕಾ ಆಣಿ ಆಪಲಾ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಧ್ಯೇಯ ಕಾಯಂ ಠೇವಾ ಅಶೀ ಮೀ ಆಪಲ್ಯಾಲಾ ಕಳಕಳಿಚ ಆಹ್ವಾನ ಕರ್ತೋ ಆಣಿ ವಿನಂತಿ ಕರ್ತೋ ಕಿ ಯಾ ಕಿ ಆಪಲ್ಯಾ ಸಮಾಜಾತಿಲ್ ಜೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ ಆರ್ಥಿಕ ವಿವಂಚನೆಮುಳೆ ಗುಣವತ್ತಾ ಅಸೂಲ್ ಪುಡೆ ಜಾವೂ ಶಕತ್ ನಸೇಲ್ ತ್ಯಾನೀ ಅವಶ್ಯ ಪುಡೆ ಸಮಾಜಸಮೋರ್ ಆಪಲ್ಯಾ ವ್ಯಥಾ ಮಾಂಡಾವಾ. ಸಮಾಜ ನಿಶ್ಚಿತ ತನ್ನ ಮದತ್ ಕರೆಯಲ್ಲ.
आज कोरोनाचा काळ आहे, या कोरोनाच्या काळात आपण काय केलं पाहिजे, महात्मा ज्योतिबा फुलेंचे कार्य विचारप्रणाली ही लक्षात घेता महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यांच्या काळात एक महामारीची प्लेगची साथ आली होती, त्या प्लेगच्या साथीत त्यांनी गोरगरिबांना मदत केली आणि त्यांना रोगमुक्त होण्यास अतिशय मोलाची मदत केली, त्यातच त्यांचा प्लेगने अंत झाला। त्यानंतर त्यांच्या सुविद्य पत्नी सावित्रीमाई फुले यांनी त्यांचं कार्य पुढे चालू ठेवलं। तेव्हा त्या काळात त्यांनी महामारीच्या विरुद्ध तर लढा देण्यास ते प्रवृत्त झाले, प्रवृत्त होते आणि त्यांनी ते महान कार्य केलं। त्याचप्रमाणे आपणही या कोरोनाच्या काळात एकत्र येऊन गावागावामध्ये ब्रिगेड स्थापन करा आणि त्या ब्रिगेडच्या मार्फत माध्यमातून समाजातील सर्व लोकांना आरोग्यदायक मदत करा। जे दानवीर कर्ण असतील त्यांनी सधळ हाताने मदत करावी असं मी कळकळीचं आवाहन सर्वांना करीत आहे। आणि आजच्या या 194 जयंतीच्या दिवशी आपण हे महान कार्य करण्यास सुरुवात करावी। बरेचसे या कार्यक्रम या जयंतीनिमित्त बरेचसे विद्यार्थिनींनी निबंध स्पर्धेत भाग घेतला असेल, रक्तदान शिबिरात भाग घेतला असेल, चित्रकलेत भाग घेतला असेल, त्यांना माझ्या शुभेच्छा। आणि जे उत्तीर्ण झाले त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो। आणि परमेश्वर आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले आपलं कल्याण करो ही मी मनोकामना करतो आणि सुदृढ इच्छा व्यक्त करतो। आणि माझे दोन शब्द संपवतो, जय ज्योती, जय क्रांती।